महापुरुष ज्यांच्या प्रतिमा या ठिकाणी लागले आहेत फोटो, त्यांनाही कोटी कोटी वंदन. ऊर्जा शक्ती वाढते. आपण घरी तर भेटत नाही ताळे वाजवायला, कमीत कमी कार्यक्रमात ताळे वाजवलं तर तुमची ऊर्जा शक्ती आणखी चांगली वाढते आणि तब्येत चांगली राहते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपले जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय माजी आमदार, या कार्यक्रमचे मुख्य आयोजक आपले महानुभाव पंतांच्या पहिले आपले सदस्य डायरेक्टर आणि मंचावर बसलेले आमचे युवा कार्यकर्ते आणि सरपंच दहेगावचे माननीय आपले भोंद्रेजी, नाईकुंडचे सरपंच अवस्थीजी आणि उपस्थित परशुरामजी, ज्येष्ठ नागरिक आमचे राजे जे जुने भारतीय जनता पार्टीचे अनेक वर्षापासून त्या परिवाराचा या ठिकाणी पार्श्वनीला वाट आहे. जसा तांदूळकर साहेबांच्या परिवाराचा या पार्श्वनीला मोठा योगदान आहे, त्याप्रमाणे आपले प्रकाशभाऊ वांडे साहेबांच्या परिवारांचा मोठा वाटा आहे आणि मेंगर साहेबांच्या परिवाराचा. असे मिळून हे पार्श्वनी करंबाड सर्कल. पण मागे आमचे राजूभाऊ कडू साहेबांची पत्नी उभी होती, पण काय कारणास ते निवडून भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावर होते, ते निवडून येऊ शकले नाही. त्या गोष्टीची आम्हाला खंत आहे. त्या नदीच्या त्या पल्लीकडे चौधरी म्हणून आम्ही दिली होती त्या पंचायत समिती सदस्याला, त्या ठिकाणी आम्हाला बरोबर सपोर्ट नाही मिळाला 8-10 गावातून. म्हणून आपले कडू साहेबांचे मॅडम त्या ठिकाणी पराभूत झाली. तरी आमचे भारतीय जनता पार्टीचे नेहमी सरकार आली का लोकांच्या उपयोगी योजना भरपूर राहतात. मागे आघाडी सरकार होती 2.5 वर्ष, काँग्रेसचे पालकमंत्री होते नितीन राऊतजी, पण एकही कार्यक्रम झाले नाही, एकही योजना मंजूर झाला नाही. पारसीने रामटेकला फक्त नेते फिरत असतात, ते सावनेरचे नेते असतात, नागपूरचे नेते असतात, ते फक्त लोकांना सांगतात का भारतीय जनता पार्टी काम करत नाही. तुम्ही सांगा आता मी आमदार असताना करंबाडच्या नाला कोलीकरण कोणी केला? कोणी केला सांगा तुम्ही? गावात पाणी शिरला होता, बरोबर आहे. 70 लाख रुपये कावटी स्वर्गीय कमलाकर मेहू मेंगर असताना त्या ठिकाणी 70 लाख रुपये वाटले गावात आणि नाला कोलीकरण करून घेतलं. अरे रस्ता गडकरी साहेबांना विनंती करून आपले आमडीपासून सावनेर आणि वरुडपर्यंत रस्ता झाला. कोणी काँग्रेसवाल्यांनी केली का? काँग्रेसवाल्यांनी केली? दुर्दैव आपले कमलाकरजीचे अपघात झाला या ठिकाणी करंबाडच्या पुलाजवळ. ते आपल्यामधून निघून गेले, एक चांगले कार्यकर्ता होते. त्यांच्या नावाने MIDC करतो म्हणून आमदार 10 वेळा बोलले, नामकरण करतो म्हणून मला 2-3 सुधाकर भाव आठवण करून दिले, पण आजपर्यंत MIDC नाव नामकरण झालं. हे खंत आम्हाला. तो माणसाने या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात कमलाकर भाऊ नेहमी काम करत होते, भारतीय जनता पार्टीला जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि आमदाराला जिवंत ठेवण्याचा त्या ठिकाणी युती असल्यामुळे त्यांचेही काम केलं. मग आज आमदार का करते? आमदाराचं लक्ष नाही. मी आता सरपंच ताईला विचारला किती दिले, म्हटलं 50-60 लाख दिलं. अरे का होते 50-60 लाख? एवढा मोठा ग्रामपंचायत 50-60 लाख मध्ये कसं होते?
काही लोकांना पट्टे बाकी आहे, काही लोकांचे घरकुल बाकी आहे. या पट्टे सर्व समोर सर्व गरीब लोक राहतात, मागासवर्गीय लोक राहतात, अनुसूचित जाती जमातीच्या लोक राहतात. अनेक वर्षापासून कमलाकर भाऊ आणि ते गुरुजी होते सपकाळ गुरुजीचे वाद होता, हायकोर्टात गेले होते. मी म्हटलं हायकोर्टात जाऊ नका, मी करून देतो. ते आपले तहसीलदार होते कानावर सागर पडून दुसरा आडे होते, त्याला पकडला आम्ही. हे पट्टे मंजूर करायला लावले, वाटप करायला लावले, हे सर्व काम आम्ही करू शकलो. मग रस्ते बनवले बाजूच्या नवीन कालनीमध्ये, हे सर्व गावाकरता आम्ही केला. पण काय आहे, भगवंताची इच्छा होती. पुन्हा मला कमल पार्टीकडून भारतीय जनता पार्टीकडून 2019 मला त्या ठिकाणी तिकीट दिली. गडकरी साहेबांनी आशीर्वाद दिला, पण येता आशीर्वाद नाही मिळाला, फारशी दिला. मला समजलंच नाही, मी आता मधात फेसबुकवर टाकलं होतं, माझ्या का चुकला मला कळत नाही. का टाकलं होतं माझ्या का चुकलाय मलाही कळत नाही. तुम्हाला कळलाय का माझ्या काही चुकला? चुकला असाल तर सांगा बा. एक भाऊ आहे म्हणून विचारतोय. अरे मी काही भ्रष्टाचार करत नाही, मेंगर साहेबाला माहित आहे. देवधर्माचे काम करतो, गरिबाच्या सेवा करतो, समाजसेवा करतो. मी तर काही धन जमावला नाही, काही कमावलं नाही. आमदार असताना आमदार झाले तर 10 पिढीसाठी कमवतात जमवतात असं म्हणतात. मी काही जमावलं नाही मेंगर साहेब, कोले साहेब काही 1 रुपया जमावला नाही. उलटा मी कर्ज घेऊन घेऊन आमदार केलं असं खरं सांगतो. पहिल्यांदा 2004 मध्ये लढलो तो निकमला प्लांट विकला जगा 50-60 लाख मध्ये, माझा प्लांट होता हायवेवर, अर्धी जमीन विकली. दुसऱ्यांदा लढलो मी त्या ठिकाणी इलाहाबादच्या आपला संस्कृत विद्या आपल्या विद्यापीठच्या एक ब्रांच त्या ठिकाणी महादेवराव शिवनकरजी उघडणार होते. देवलापारकडे जंगलामध्ये 35 एकर जमीन घेतली. महादेव शिवनकरजी म्हणे तिथून एक मनोहर जोशी साहेब ते शिक्षण मंत्री होते केंद्र, आपले सांस्कृतिक विचारवंतवाले त्या ठिकाणी आपले जे हवन पूजा वगैरे ते शाळा आपण त्या कॉलेज उघडू म्हणे. म्हटलं ठीक आहे साहेब. 35 एकर जमीन घेतली, मग ते काही मंजूर झालं नाही. 2014 साहेब ते जमीन विकली मी. लढलो तर गडकरी साहेब अध्यक्ष होते प्रदेश, लढा म्हणे लढा. मी पक्ष लढलो, मग गडकरी साहेब फोन बदला करून ठेवले. नाही म्हणे ते बाळासाहेबांच्या फोन येऊन राहिले, बोलता येत नाही म्हणे रेड्डी साहेब. म्हटलं एअरपोर्ट तर नाही आशीर्वाद द्या, एअरपोर्टला येतो. नाही नाही तिथे फोटो काढतील म्हणे, येऊ नका म्हणे. आणि मी जिंकता जिंकता हारलो, माझ्या आणि मोहितेमध्ये फाईट होते. आणि मग अशोक दोते अध्यक्ष होते, आणि अशोक मानकरच्या घरी बोलवले, पांडेजीला माहित आहे, 150-200 लोकांना बोलवले सर. जसं तुम्ही काल ऑनलाईन मीटिंग घेतली मोर्चामध्ये जाऊ नका म्हणून, तसं त्याचे तेथे मीटिंग घेतली आणि सांगितलं. ते मोहिते निवडून आलाय येऊन राहिला म्हणे असं अफवा फैलावला म्हणे. काँग्रेस येऊ द्यायच्या नाही म्हणे, आता रेड्डी साहेबांची मदत बंद करा आणि आता कामात लागा म्हणे युतीचं, असा निरोप दिला. त्याच्यामुळे मी पडलो. मग 2014 मध्ये पुन्हा मला गडकरी साहेबाला म्हटलं, वाटला असेल काही दोनदा पडला आणि आपण शब्द दिला पालन नाही केला तर गोंडवानाचं समर्थन मिळालं, गोंडवाना गणतंत्र पार्टीचं. मग त्या ठिकाणी मला 2014 कोळे साहेबही लढले आणि मी लढलो आणि ते दक्षिणमधून आमदार झाले. मी रामटेक विधानसभातून आमदार झालो. 13,000 मतानं त्याचे जयस्वालला पाडलो. पण काय झालं, 5 वर्ष चांगलं काम केलं, चांगलं मला वाटलं का पुन्हा निवडून देतील. आणि सर्वेमध्ये 60% होता, 62% होता सर्वेमध्ये. पण चमत्कार झाला दिवाळीच्या समोरच्या, आहे का नाही, दिवाळी समोर निवडणुका होते. लोकांनी मग काय काही भेट वस्तू घेऊन मग ट्रॅक्टरला मतदान केलं. मग मी फडलो. अशी परिस्थिती आहे खरं माणसं, खऱ्या माणसाची हे पावती आहे. आम्हाला आम्ही एवढे 30-30 वर्षापासून काम करतोय, काही 1 पैशाचा
भ्रष्टाचार नाही. मेंगर साहेबांना माहित आहे माझ्या मोठं बंद आहे. त्यांना म्हणलं आता तरी मागून घ्या तिकीट, कोणी लढलं तरी मी मदत करतो. आपले पार्टी सोडून कमल सोडून दुसऱ्याला निवडून देण्यामध्ये आपल्याला का मजा येते? त्याच्याकडे जाऊन रँगमध्ये राहणार उभा राहण्यापेक्षा आपला काम घेऊन आपला माणूस निवडून आणा ना भारतीय जनता पार्टीच्या. आहे का नाही सांगा तुम्ही? जोरदार ताळ्या वाजवून माझं समर्थन करा. भारतीय जनता पार्टी निवडून आलं पाहिजे का नाही? म्हणून मी म्हणतो सुधाकर मेंगर साहेबला मी संयोजक केला, त्यांच्याकडे जबाबदारी दिली, भारतीय जनता पार्टीचे तिकीट आणा तुम्ही. कोणी राहो कोणी राहिले तर मी काम करतो. फक्त पार्टीचे तिकीट आणा. हे का चाललंय? दुसरा माणूस 20-20 वर्ष आमदार राहते आणि आपल्याने भारतीय जनता पार्टीला संधी भेटत नाही. आता राज्यात पुन्हा मुख्यमंत्री करायचा आहे आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना, आपल्या लाडक्या भाऊला. 2014 ते 2019 एक स्वर्णिम युग होता, आजपर्यंत महाराष्ट्रात कधी घडलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि बावनकुळे साहेब चंद्रशेखरजी पालकमंत्री होते नागपूर जिल्ह्यात. एवढा विकास काम झाले, गावागावात काम झाले, कोणता मतभेद ठेवली नाही. पार्टीला काम केला, इडगावला काम केला, डोरलीला काम केला, सिंगोरेचे कोळसा खदान मी उघडला, माझ्या हस्ते भूमिपूजन झालं. त्या कोयला कंपनीचा चाय घेतला नाही मी. जेसीबी ना उद्घाटन झाला की नाही सागर? विचारा राजीव कडू साहेब होते कार्यक्रमामध्ये. माझ्या हस्ते जेसीबी ना भूमिपूजन झालं. एवढे कामा केली आहे मी. कुवारा बिरसेनला 2.5 कोटीचा विकास काम केला, सर्व काम केलं. भारतीय जनता पार्टीच करू शकते. आता ईशा पुरते दायगाव